<us> <us> बेडकी हाळेतील रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या जन्मजयंतीनिमित्त आयोजन लोकनेते दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या जन्मजयंतीनिमित्त बुधवार तारीख पाच रोजी श्री विठ्ठल मंदिरामध्ये रक्तदान व नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन निप्पाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर गोपाळदादा यांच्या फोटोज मालार्पण दत्तकुमार व सुप्रिया पाटील यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास पंच्याऐंशी रक्तदात्यांनी के रक्तदान केले रक्तदानासाठी रॉटरी ब्लड बँक निप्पाणी डॉक्टर पवन सातर्नवर व इतर सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले तसेच यावेळी कुल्लोळी नेत्रालय सांगली यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व अल्प खर्चात मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबिरात अठ्ठेचाळीस नेत्र रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली तर यामध्ये चौदा नेत्र रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली नेत्र तपासणीसाठी डॉक्टर कमर शेख व साकिन मुजावर यांचे सहकार्य लाभले आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराप्रसंगी दत्तकुमार पाटील सुप्रिया पाटील मेघा पाटील कल्पना पाटील कविता जनवाडे प्रीती संगपाळ यांच्यासह सिद्धांत व समर्थ पाटील शंकर पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक अर्गे प्रमोद कुमार पाटील चांद मुल्ला फिरोज सनदी जाफर मुजावर काकासाहेब खरपे विश्वासराव नलवडे बाबसाहेब मोरे सागर केसरकर सुभाष पाटील सुरेश देसाई सुनील नारे दादा पाटील दिलीप पवार प्रकाश पाटील स्वप्नील पाटील यांच्यासह महिला वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी डी के ग्रुपच्या युवकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले